हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली आणि तुमचं सोनाली स्पेशल डिशमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आहे महाशिवरात्री। तर आज आपण एक उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत, तो उपवासाची इन्स्टंट इडली पाहणार आहोत। तर चला मग आपण साहित्य बघूया। तर मी इथे घेतलेलं आहे हे 200 ग्रॅम ह्याचं भगरीचं पीठ आहे, मी विकतच आणलेलं आहे। जर तुमच्याकडं नसेल हे अवेलेबल तर तुम्ही घरी पण बनवू शकता। 2 वाटी भगर घ्या आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे साबुदाणा घाला आणि ते भिजत घाला 2 ते 3 तासासाठी आणि मग नंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि असं बनवू शकता। तर माझ्याकडे हे पीठ आयत होतं म्हणून मी हेच घेतलेलं आहे आणि त्यासाठी हे घेतलेलं आहे मी दही 50 ग्रॅम इनो आणि चवीनुसार मीठ। तर आपण हे मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, दही, आणि हे मिक्स करायचं। आता थोडं थोडं करी त्याच्यात पाणी टाकायचं। आता हे बॅटर छान मिक्स झालेलं आहे। तर आता आपण याला 5 मिनिटांसाठी असंच ठेवून देऊया झाकून। आता 5 मिनिट झालेले आहेत, त्यामध्ये आपण इनो टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊ। आता इनो चांगलं मिक्स झालेलं आहे, आपण आता पात्रात टाकून घेऊ। आता पूर्ण पात्रात आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता मी पूर्ण इडली पात्रात हे टाकून घेतलेलं आहे मिश्रण, त्यात आपण हे 5 ते 10 मिनिटांसाठी बेक करून घेऊ। मी इथे दही घेतले आहे, आता याची आपण चटणी करू। त्याच्यामध्ये कूट घालूया, आपल्या आवडीनुसार घालायचं, आपल्याला कितपत आवडतो, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिक्स करायचं। मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची। आणि ही फोडणी या चटणीमध्ये टाकायची। तर रेडी आहे आपली चटणी। तर रेडी आहेत आपल्या इडल्या। तर मी याला 10 मिनिटांसाठी बेक करून घेतलेलं आहे। आणि थंड करून घेतलं 5 मिनिट। तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे आपली इडली। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित। तोपर्यंत धन्यवाद।